पाचगणी नगर परिषदेला आरोग्य विभाग तसेच घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाला देश पातळीवर महत्वाचे समजले जाणारे ISO 9001:2050 मानांकन नुकतेच मिळाल्याने महाराष्ट्रातील ISO मानांकन प्राप्त करणारी पाचगणीची नगर परिषद पहिली नगर परिषद बनण्याचा मान पाचगणी नगर परिषदेने पटकावला आहे. आरोग्य विभाग व स्वच्छ भारत पॉइंट येथील कचरा प्रक्रिया प्रकल्प मध्ये राबवलेल्या उत्कृष्ट कार्यप्रणालीबद्दल ISO 9001:2015 हे प्रमाणपत्र नगर परिषदेस प्राप्त झाले असून देशपातळीवर नगर परिषदेने नावलौकिक मिळवला आहे. ही बाब महाराष्ट्रासाठी तसेच सातारा जिल्ह्यातील महत्त्वाचे मानले जाणारे थंड हवेचे ठिकाण पाचगणीसाठी गौरवाची बाब आहे. पाचगणी हे पर्यटन स्थळ भारतातील सर्वात स्वच्छ शहरांपैकी एक असून त्यामध्ये ISO 9001:2015 मानांकन या प्रमाणपत्राची भर पडली आहे अशी माहिती पाचगणी गिरीस्थान नगर परिषदेतील प्रशासक तथा मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी दिली. जाधव म्हणाले की पाचगणीतील स्वच्छ भारत पॉइंट हे कचरा व्यवस्थापनाचं एक उत्कृष्ट उदाहरण असून शहरातील कचऱ्याची प्रभावीपणे आणि पर्यावरणपूरक पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी हे केंद्र अहोरात्र कार्यरत आहे. ओल्या कचऱ्यापासून वीज आणि खतनिर्मिती केली जाते तर सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण आणि पुनर्वापर केला जातो. धोकादायक कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी विशेष पद्धतीचा वापर केला जातो. आरोग्य आणि कचरा व्यवस्थापन याची सुयोग्य सांगड नगर परिषदेने घातल्याने शहरातील नागरिकांचे आरोग्य उंचावले असल्याचं त्यांनी सांगितलं. नमस्कार, मी निखिल जाधव, प्रशासक तथा मुख्याधिकारी पाचगणी गिरीस्थान नगर परिषद. देशातील सर्वाधिक स्वच्छ शहरांपैकी एक अशी ख्याती असलेल्या पाचगणी गिरीस्थान नगर परिषदेने नुकतेच आरोग्य विभागासाठी आणि स्वच्छ भारत पॉइंटसाठी अशी दोन विभागांमध्ये ISO नामांकन प्राप्त केलेली आहेत. या मानांकनासाठी अनेक प्रकारच्या कसोट्यांमधून, तांत्रिक व प्रशासकीय तपासण्यांमधून हे मानांकन नगर परिषदेने प्राप्त केलेलं आहे. यामध्ये आपण हे मानांकन प्राप्त करण्यासाठी नागरिकांचा आरोग्याकडे बघण्याचा उदासीन दृष्टिकोन आणि कचऱ्याकडे बघण्याची एक नकारात्मक भावना या सगळ्या गोष्टींना बदलून त्यांच्यामध्ये या समस्येबद्दलची जागरूकता आपण निर्माण करून हे पाऊल साध्य करू शकलेलो आहे. तसेच नगरपालिकेसमोर हा दर्जा टिकवण्याचे आव्हान यापुढे देखील असणार आहे आणि ते आम्ही यशस्वीपणे पार पाडू आणि टिकू असा विश्वास मी तुम्हा सर्वांना देतो. धन्यवाद.